हॅलो, आपे करत करत आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर इथे नाश्ता बनवायचा सुरू आहे. माझा घसा थोडा बसलेला आहे, आवाज बसलेला आहे, माझा घसा दुखतो आहे. आणि इथे हे रव्याचे अप्पे बनवलेले आहेत मी. त्याच्यासाठी मी रवा जो आहे तो पाण्यामध्येच भिजत घातला होता आणि त्याच्यात थोडंसं मी सायट्रिक ॲसिड टाकलेलं आंबटपणासाठी. दही खायला नको, घसा खराब झाला, म्हणून मी दही नाही घातलं, थोडंसं सायट्रिक ॲसिड टाकलं होतं. थोडा वेळ भिजवलं आणि नंतर थोडं ते रवा मिक्सरला फिरवला आणि त्याचं हे असं बॅटर मी तयार करून घेतलं आणि त्याचे मी अप्पे बनवले. खूप सुंदर असे होतात. रवा थोडा भिजला की अजून छान लागतात हे अप्पे. आपण डाळ तांदूळ एकत्रित करून त्याचेसुद्धा बनवू शकतो. जर इन्स्टंट बनवायचे असतील तर रव्याचे मस्त एक नंबरच बनतात. इथं अप्पे पात्राला थोडंसं मी आधी तेल लावून घेतलेलं आणि मग त्याच्यामध्ये हे बॅटर जे आहे ते टाकायचं. रात्री जर हा बिडाचा तवा आहे, म्हणजे कास्ट आयर्नचा हा तवा आहे, याला रात्री जर तेल लावून ठेवलं ना आपण तर दुसऱ्या दिवशी अप्पे एकदम छान निघतात, अजिबात चिकटत नाहीत तव्याला आणि छान होतं. त्याच्यामध्ये जाड आहे ना जास्त, तर त्याच्यामुळे अप्पे एकदम मस्त फुलतात. आणि थोडंसं मी अर्धं अर्धंच भरलेलं आहे, म्हणजे ते वरपर्यंत असे येतात फुगून आणि वरती एक ताकली ठेवून एक 8-10 मिनिट त्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे चटणी बनवली आहे मी. फुटाण्याची डाळ, खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे बारीक करून घेतलं आहे आणि त्याच्यावर चरचरीत अशी मस्त फोडणी होतली आहे. फोडणी करताना मी व्हिडिओ ऑन करायलाच विसरले होते, त्याच्यामुळं फोडणीचा व्हिडिओ झालाच नाही. पण सुंदर मस्त यम्मी चटणी झाली होती आणि असे पटापट नाश्ता बनला एकदम अगदी इन्स्टंट. रवा अगदी म्हणजे अर्धा तास जरी भिजला तरी चालतो, एक तास वगैरे जास्त भिजला तर अजून टेस्टी होतात. दही टाकलं तर अजून छान लागतात. आणि ही झाली आपली सुंदर अशी डिश तयार. तर घसा जरासा खराब आहे, म्हणजे तब्येत थोडी 2-3 दिवस झाले असे चालू आहे. नरम गरम होईल ठीक, नो प्रॉब्लेम. आज जाणार आहे मी संध्याकाळी डॉक्टरकडे. डॉक्टरांच्याकडे जाऊन आलं, औषध खाल्लं की जीवमंतर आपलं. लॉक ठेवायचं राहिलं. आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आलं. याच्यात आहेत औषधं, भेंडी आणि कारली, 1 किलो कारली, 1.5 पाव भेंडी आणि औषधं. मयूला 1.5 पाव म्हणजे काही कळेना झालं आहे. आता घड्याळात वाजले 8:30. आवाज बसला आहे, पूर्णच घसा बसला आहे, म्हणून गेले होते डॉक्टरकडं. गुरुवारी पण गेलेले तर सगळं बरं झालं, पण हे जरा कसा बसला आहे, कसा थोडंसं दुखतो आहे. तर चला होईल हे पण बरं. आता स्वयंपाक करते पटपट. आत्ता बनवू मयूर भेंडी कसं कळे तू काय पडलं? जरासं खोकला येतो आहे. मस्त चहा आहे मग अशी जाताना केलेलं, असं गरम करून पिते. सगळं असं पडलं आहे, सकाळी थोडंसं काम केलं होतं. गरम पाणी पिलं, गरम पाण्यात मीठ घालून त्याच्या गुळण्या केल्या, बेटाडीन गार्गल असते ते केलं, तरी पण काय कमी येईना म्हणून परत आता नुसतं कशासाठी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी कफ सिरप दिलं, थोडं थोडं खोकला पण येतो आहे दुपारचा. असं वाटते गपचूप अंगावर घेऊन असं मस्त झोपूस जावं. चला चहा पिते जरा. ते मयूला आत्तापर्यंत ख्रिसमसच्या सुट्ट्या होत्या आणि आता स्कूल चालू होणार आहे उद्यापासून. आणि उद्या काहीतरी स्पेशल आहे, पण आता या आजारी पडले, बघूया काय होतं. मयूर म्हणते मी उद्या स्कूलला नाही जात म्हणलं जा स्कूलला. करते रे, जर चहा पिते आणि फोन करते. आणि हे सगळं असा मागं पसारा पडला आहे दिवसभर. मी आज काही केलेलं नाही आहे, जसं भात आणि हेच केलं होतं. मयूरनं मॅगी करून खाल्ली, मग अशी पाणी पाणी जरासं खराब येते म्हणून अशी बाटली चालतो पाण्याची आणि त्या जरा चहा घेते आणि मग पुढच्या कामाला लागते. अजून बरंच काम आहे, 2-3 दिवस तसं तर काहीच नाही केलेलं. कपड्यांच्या घड्या घालायच्यात सगळ्या. आईचा फोन आलेला, आईनं फोन का केला आहे ते बघते. सर्दीमुळं ना कानाचे धडे बसल्यात. आत्तापर्यंत ऐकलं होतं कानाचे धडे बसतात ते.
आत्तापर्यंत ऐकलं होतं फक्त कानाचे धडे बसतात, आत्ता खरोखरच बसलं. काल इकडच्या कानात असा आवाज येत होता, इकडचा कान पूर्ण बंद झाला होता, खुललं आता. असं असं थोडंसं मसाज केलं, जे कानाच्या कडेचे जे पॉईंट्स असतात ते थोडेसे असे दाबले. हा खुल्ला कान काल, पण हाला जर आहे नको बाई आजारी पडा. लगेच ये दीदी अशी मस्त भेंडी बनवली आहे, तेल टाकून आधी भाजून घेतली, त्याच्यात हळद लाल तिखट थोडीशी धने पावडर आणि मीठ घातलं आहे, आणि मस्त अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तयार झालेला काढून घेतो का प्लेटमध्ये. मी तो असं ताट वाढून घेतलं आहे, आता मी जेवण कर. आणि आता मी जेवायच्या आधी कुठली गोळी खाल्ली बरं, हां ही अँटॅसिड खाऊन घेतली आहे. आणि तर आता मी जेवण आणलं आहे माझं, मस्तपैकी जेवण करते. मला खूप सकाळपासूनच भेंडी खायची इच्छा होत होती, काहीच खाऊशी वाटत नव्हतं, चव लागत नव्हती. आणि छान अशी कुरकुरीत भेंडी बनवली आहे मी, तर जेवण करून घेते आणि गोळ्या खाते आणि छान झोपते, मस्त आराम करते. चला बाय बाय. मस्त झाली भेंडी का, एक नंबर. काय करतेस? आप घेते रे पाण्यात ओवा टाकलाय आणि गरम पाण्याची वाफ घेते. बरं वाटेल जरा शिकताना, हे वाफ घेताना जरा बरं वाटते कानाला आणि कशाला. ओव्याचा वास पण सगळीकडे मस्त सुटलाय. असते जोपर्यंत मला सहन होत आहे तोपर्यंत उभी असते, ज्या दिवशी अजिबात सहन होत नाही ताकद संपून जाते त्या दिवशी झोपून राहते.